नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास पाठ क्रमांक 11 समतेचा लढा हा पाठ अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी आपण समतेचा लढा म्हणजे काय ते लक्षात घेणार आहोत। समतेचा लढा म्हणजे समानतेसाठी केला जाणारा लढा। मागच्या काही प्रकरणांमध्ये आपण पाहिलं की भारतीयांनी राजकीय स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा आधुनिक भारताच्या वाटचालीत एक महत्त्वपूर्ण लढा म्हणून ओळखला जातो। हा लढा मानवमुक्तीच्या व्यापक तत्त्वज्ञानावर आधारलेला लढा होता। त्यामुळे या राजकीय लढ्याबरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता यांचा सुद्धा विरोध होऊ लागला। आणि मग स्वातंत्र्याप्रमाणेच समतेलाही त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालं। आणि त्या दृष्टीने आपल्या देशातील शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित अशा विविध समाज घटकांनी या समतेसाठी एक लढा उभारला आणि तो लढा म्हणजे समतेचा लढा म्हणून ओळखला जातो। तर हा समतेचा लढा काही कारणांमुळे त्या ठिकाणी या घटकांना द्यावा लागला। त्यामध्ये आर्थिक विषमता असेल, सामाजिक विषमता असेल, आणि या विषमतेमुळे शेतकरी, त्यानंतर दलित, स्त्रिया, कामगार यांच्यामध्ये एक प्रकारे विषमतेची भावना निर्माण झालेली होती। आणि त्यासाठी या सर्व घटकांनी या अन्यायाविरुद्ध एक लढा उभारला आणि तो लढा म्हणजे समतेचा लढा। आणि या प्रकरणामध्ये आपल्याला या समतेच्या लढ्यामध्ये कोणकोणत्या चळवळी या लोकांनी उभारल्या त्या चळवळींविषयी माहिती लक्षात घ्यायची। धन्यवाद।